हॅलो, नमस्कार. खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये. आज आपण बनवतो आहे धिरडं. तर हे आहे बेसनाचं धिरडं. सकाळच्या नाश्त्यामध्ये अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये अगदी झटपट तयार होणारं टेस्टी आणि पौष्टिक असं हे धिरडं खूप सोपं आहे बनवायला. तर एक वेळ ट्राय करा आणि कमेंट करून मला सांगा की कसं वाटलं ते. तर चला बघूया. हे धिरडं बनवण्यासाठी इथं मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि या बेसनमध्ये 2 ते 3 चमचे रवा घालते. त्यानंतर अगदी थोडीशी हळद आणि अगदी थोडासा हिंग, म्हणजे 1-2 चिमट हिंग घ्यायचं आहे. त्यानंतर 1/2 चमचा ओवा घेतला, 1/2 चमचा जिरे घेतले, त्यानंतर 1 लहान कांदा बारीक कट करून घेतला, भरपूर कोथिंबीर घेतली आणि आता या खलबत्त्यामध्ये मी 2 आल्याचे तुकडे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि 4 लसणाच्या पाकळ्या थोडंसं जाडसर असं ठेचून घेते. तुम्ही पेस्ट वापरायची असेल तर पेस्ट देखील वापरू शकता किंवा मिरची एकदम बारीक कट करून घालू शकता आणि आलं लसणाची पेस्ट वापरू शकता. आता आपण हे वाटून घेतलेलं जवळपास 1 ते 1.5 चमचा झालं तर मी इथे सगळं घेतलेलं आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलं, थोडेसे चिली फ्लेक्स देखील वापरले आहेत मी. तुम्ही यामध्ये लाल तिखट देखील वापरू शकता. 1 लहान ढोबळी मिरची होती ती बारीक कट करून मी इथे घेतलेली आहे. यामध्ये जर काही भाज्या वापरायच्या असतील तर भाज्या देखील तुम्ही वापरू शकता. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. आता ह्या धिरड्यांचं बॅटर जास्त घट्ट ठेवायचं नाही किंवा अगदी पातळ देखील नाही ठेवायचं, तर ते मीडियम राहिलं पाहिजे. आणि छान जाळीदार धिरडं तयार होण्यासाठी तवा चांगला कडकडीत गरम झाला पाहिजे. त्यानंतरच धिरडं घालायला घ्यायचं, म्हणजे अगदी जाळीदार, एकदम पातळ आणि थोडंसं क्रिस्पी आणि थोडंसं लुसलुशीत असं आपलं धिरडं तयार होतं. तर आता यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालून मी बॅटर याचं व्यवस्थित बनवून घेते. यामध्ये एखादी भाजी देखील वापरू शकता, जशी की मेथी किंवा पालक भाजी असेल तर एकदम बारीक कट करून या बॅटरमध्ये घातली तर अजून आपलं हे बॅटर पौष्टिक तयार होईल. आता हे माझं धिरड्यांचं बॅटर तयार झालं. तवा देखील आपला छान गरम झालेला आहे. आपण धिरडं घालायला घेऊया. तवा चांगला गरम झाल्याशिवाय धिरडं घालायला घ्यायचं नाही. तवा जर चांगला गरम झालेला असेल तरच धिरड्याला छान अशी जाळी पडते. तर इथं पाहिजे त्या आकारामध्ये जसं तुम्हाला पाहिजे तसं इथं धिरडं घालून घ्यायचं आहे. मी लहान आकारात धिरडं बनवून घेते कारण हे डब्यालासुद्धा देता येतं आणि नाश्त्यासाठीसुद्धा तयार होतं. या धिरड्याची वरची बाजू थोडीशी कोरडी व्हायला लागली की बाजूनी चमचाभर तेल सोडायचं आहे आणि खालची बाजू थोडीशी शेकून झाली की हे धिरडं आपल्याला दुसऱ्या बाजूने देखील छान असं शेकून घ्यायचं आहे. तर मीडियम फ्लेमवरती धिरडं शेकून घ्यायचं आणि बघू शकता दुसऱ्या बाजूला मस्त रंग आलेला आहे. असं हे धिरडं काठांनी कुरकुरीत तयार होतं आणि आतल्या बाजूला एकदम मऊ लुसलुशीत असं टेस्टी धिरडं हे तयार होतं. अगदी मिनिटभरामध्ये एक धिरडं तयार होतं. तर असं हे झटपट तयार होणारं पौष्टिक आणि टेस्टी धिरडं तुम्ही देखील नाश्त्याला बनवून बघा. या धिरड्याबरोबर खायला दही, एखादी चटणी, लोणचं काहीही चालेल किंवा असंच जरी खाल्लं तरीही खूप टेस्टी लागतं हे धिरडं. तुम्ही टिफिनला द्या, घरी नाश्त्याला बनवा, कधीही बनवा, कधीही खा. असा झटपट तयार होणारा पदार्थ आहे तर नक्की ट्राय करून बघा. तर आता आणखी काही धिरडे मी अशीच बनवून घेते आणि आता हे कुरकुरीत आणि लुसलुशीत असं कॉम्बिनेशन असलेलं हे धिरडं खाण्यासाठी तयार आहे. इथं मी थोडंसं दही घेतलेलं आहे, त्याच्यावरती थोडीशी चटणी घातलेली आहे आणि सोबतच टोमॅटोचं लोणचं देखील घेतलेलं आहे. तर असं हे झटपट तयार होणारं बेसनचं धिरडं नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. कमेंट करून मला नक्की सांगा. थँक्यू.